नमस्कार, मी संगीता, मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत लच्छेदार गार्लिक मिंट पराठा. हा गार्लिक ब्रेडला ऑप्शन आहे. मुलांना मैद्याचा गार्लिक ब्रेड देण्यापेक्षा आपण हा गव्हाच्या कणकेपासून बनवणारा पराठा करणार आहोत. तर आपण पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य. पण गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि तेल टाकलं आहे आणि नॉर्मल आपण जी पोळ्यांची कणिक मळतो तशी आपण ही कणिक मळून घेतलेली आहे. हे तूप आहे. पुदिना कापून घेतला आहे. कोथिंबीर कापून घेतलेली आहे. मिक्स हब, मिरची, आलं आणि जिरं आपण इथे छान वाटून घेतलंय, ठेचा करून घेतलाय. हे लसूण क्रश करून घेतलाय. चवीनुसार मीठ. आपण इथे क्रश केलेला लसूण एक चमचा घेत आहोत. यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याचा जो ठेचा आहे तो एक दीड चमचा घेतलेला आहे. यामध्ये पुदिन्याची पानं घालत आहोत. यामध्ये आपण एक चमचा तूप घेतलेला आहे. आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत. आपण हे छान एकत्र करून घेऊया. यामध्ये मिक्स हब टाकूया. आपण यामध्ये चिली फ्लेक्स पण टाकू शकतो. आपण असे कणकेचे गोळे करून घेऊया. हा जर गोळा मोठाच घ्यायचा, आपल्याला लच्छेदार पराठा बनवायचा आहे, आपल्याला मोठी पोळी लाटायची म्हणून आपण मोठे मोठे त्याचे पेढे बनवून घेऊया. आपण पीठ लावून छान पोळी लाटून घेऊया. आपण अशी छान मोठी पोळी लाटून घेतली. याला आपण हे मिश्रण लावून घेऊया. गार्लिक मिंट आहे, जिरा आहे, हिरवी मिरची, आलं, हे छान असं सर्व बाजूने छान व्यवस्थित लावून घेऊया. यावर थोडी आपण कोथिंबीर घालून घेऊया. आणि हे सगळं हाताने व्यवस्थित दाबून घेऊया. याची घडी महत्वाची. आपण जसा पंखा बनवतो तसं असं फोल्ड करून त्याची घडी बांधा करायची. भागाची छोट आपण हे असं करून घेऊया. आपण यावर असं पीठ लावून घेऊया. साईडला थोडस आपण परत हे गार्लिकचं मिश्रण लावून घेऊया. आपण याचा असा रोल बनवून घेऊया. हा व्यवस्थित असा पेढा बनवायचा. आणि हा शेवटचा टोक आहे. हे मध्ये आपण असं पुश करून घ्यायचं. आपला हा पेढा तयार झाला. आता आपण हे पीठ लावून व्यवस्थित खाली वर पीठला. पण आता हा हलक्या हाताने परोठा लाटून घ्यायचा. जास्त जोरात पुश करायचं नाहीतर आपले त्याचे छान लच्छे असे पदर सुटणार नाही. छान आपण थोडा जाडसरच ठेवायचा हा पराठा. आपण हा असा पराठा बनवून घ्यायचा. आपला तवा छान तापलेला आहे. आपण यावर हा पराठा टाकून घेऊया. साइड में
आपण गव्हाच्या कणकेपासून त्याच्यामध्ये लसूण आलं आणि पुदिना कोथिंबीर घालून असा हा छान लच्छेदार पराठा म्हणजे याला छान पदर सुटलेले आहेत बघा. आणि आपण तो सॉस बरोबर खायला देतोय. हा पराठा गार्लिक ब्रेडला ऑप्शन म्हणून एक छान आहे. आपण घरगुती पद्धतीने गव्हाचं पीठ वापरून हा पराठा केलेला आहे. हा मुलांसाठी पण छान आहे, सगळ्यांसाठी चांगला आहे. तर गार्लिक ब्रेडला ऑप्शन म्हणून आपण हा पराठा घरात करू शकतो, ब्रेकफास्टला आपण लंचमध्ये पण करू शकतो. तुम्ही सुद्धा करून पहा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला आवडलं की नाही. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील. आणि असंच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.